नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। डोंबिवली प्रभाग क्रमांक 66 आयरेगाव बालाजी गार्डनकडे जाणारा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी नगरसेवक व स्थायी समिति सदस्य मंदार गोविंद टावरे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला। यासाठी 25 लाखाचा निधी वापरण्यात येणार आहे। आमदार राजू पाटील यांच्या शुभ हस्ते सदर विकास कामाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक मंदार टावरे, जिल्हा संघटक हर्षद पाटील, शहर अध्यक्ष मनोज घरत, शहर संघटक योगेश पाटील, विभाग अध्यक्ष राजेश म्हात्रे, देसाई विभाग अध्यक्ष दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, उपाध्यक्ष ग्रामीण भाजपचे सचिन म्हात्रे, उपसरपंच काटईचे काशीनाथ पाटील आदि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो। आपण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल सगळ्यांचे अत्यंत आभारी आहोत। आजचा दिवस हा खरं तसं बघायला गेलं तर आयरेगावच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे। गेल्या 9 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळ आपण या आयरेगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पटेलाजी बालाजीकडे आणि श्रीरामनगरकडे जो रस्ता जातो, जिथे हजारो नागरिकांची रोज येणं जाणं चालू असतं, तिथे मध्ये लहान मुलं असतात, वयस्कर माणसं असतात, त्यांचे कितीतरी आतापर्यंत छोटे छोटे अपघात पण सुद्धा झालेले आहेत कितीतरी नागरिकांचे। तर अशा या रस्त्याची आपण खूप वर्षापासून प्रतीक्षा करत होतो आणि आपले लाडके प्रतिनिधी श्री मंदारजी टावरे साहेब आहेत आणि राजू दादा येथे आपले हक्काचे लोक प्रतिनिधी आहेत। आम्ही यांना खूप दिवसापासून फॉलोअप करतोय, ते सुद्धा योग्य ते प्रतिसाद देत आहेत आणि आज योग्य ती वेळ आलेली आहे आणि आज हा काँक्रिटीकरणाचा जो भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो आपला इथे संपन्न होत आहे। तर त्याबद्दल खरोखर मी मंदारजी टावरे साहेब आणि राजू दादा यांचे खूप अत्यंत आभारी आहोत। आपल्या सगळ्यांच्या म्हणजे संमतीने मी त्यांचे आभार मानतो आहे आणि खरोखर ही सगळी उपक्रम लवकर घडते हो। आणि या रस्त्यासाठी 25 लाख रुपये राजू दादा यांनी त्यांच्या निधीतून काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे आणि हा रस्त्याचं काम लवकरात लवकरच पूर्ण होणार आहे, त्याबद्दल आम्हाला याच्यामध्ये थोडीशी शंका नाही। तर सर्व नागरिकांचे अत्यंत आभार आणि अत्यंत धन्यवाद। चौधरी साहेबांनी शंका नाही असं सांगताना जो पॉज घेतला त्याच्यामध्ये थोडीफार शंका असेल, मनातनं काढून टाका, शंका ठेवू नका। कारण की 2015 निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या टॉवरचा रस्ता व्हावा, बालाजी गार्डनचा रस्ता व्हायचा आपण प्रयत्न सुरू केला। बिल्डरने तेव्हा महानगरपालिकेला लेखी दिलं होतं की हा संपूर्ण रस्ता बिल्डर करून देणार आहे, पण बिल्डरने हा रस्ता केला नाही आणि निधी उपलब्ध नव्हती, रस्ता ताब्यात नव्हता, असे हजारो अडचणी होते। पण भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, हे दोनच पक्ष असे असतील ज्यांनी बालाजी गार्डनकडे सोन्याची कोंबडी म्हणून कधीही बघितलं नाही, की आमचा काहीतरी स्वार्थ आहे आणि स्वार्थापोटी आम्ही करतोय। रवींद्र चव्हाण साहेब असतील, राजूदादा असतील, हा रस्ता मार्गी लागावा हा लक्ष होता। डॉक्टर विनय शास्त्रबुद्ध साहेब यांची 20 लाख रुपये निधी, हे राजूदादांची 25 लाख रुपये निधी आणि कोणताही स्वार्थ न मनाशी बालकता रस्ता व्हावा एकच निष्ठा ठेवली होती आणि आज त्या कामाला कुठेतरी सुरुवात होत आहे आणि 100% हा रस्ता आता एकच्या बदली दोन, गेल्या वेळी पाईपलाईन टाकताना एक FIR झाली होती, आता 2 केस माझ्या नावाने लागल्या तरी चालतील, हा रस्ता होईपर्यंत शांत बसणार नाही। हा रस्ता राजूदादांनी निधी दिली त्यासाठी दादांचं मनापासून खूप खूप आभार। रोज दादांना मेसेज करून कशासाठी जरी निधी मागत असतो पण चांगल्या कामासाठी दादांनी निधी दिली, त्यासाठी आयरेगावाच्या वतीने, बालाजी गार्डनच्या वतीने दादा तुमचं मनापासून खूप खूप आभार। असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद आयरेगावरती असू द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित बालाजी गार्डन मधले सगळे रहिवासी, माझ्या पक्षातील सहकारी, मंदिरातील सर्व सहकारी, गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता होत नव्हता, याच्यात नुसता रस्ता करणं हा पार्ट नव्हता तर त्याच्यामध्ये असलेले अतिक्रमण हा पण एक मोठा इश्यू होता। इलेक्शनला आलेलो आश्वासनं सगळी देतात, मी दिलेलं तुम्हाला की हा रस्ता करू, तर माझ्या अप्रोक्ष काही लोक प्रचाराला आले असतील, ताई वगैरे आमच्या, त्यांनी
तुम्हाला काय गोष्टी सांगितलेल्या की ते आपण करून देऊ, त्यामुळे माझ्या मागे तगादा सतत होता. तुम्ही लोकांनी नाही केलं तरी आमचे सगळे लावत होते, त्यामुळे उशिरा का होईना, थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. परंतु 20 लाख सहस्रबुद्धे साहेबांच्या निधीतनं आले, 25 माझ्या याच्यातनं आले, तरी हा रस्ता काय माझ्या मनासारखा जसा पाहिजे तसा होणार नाही ही कल्पना मला आहे. परंतु एकदाचा मोटरेबल रस्ता होऊ दे, तो नंतर रुंद करून तो स्ट्रीट लाईट वगैरे लावून कसा चांगला करता येईल. एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तुम्ही लोक टॅक्स भरताय. डी पी रोड आहे, खरं तर डी पी सारख्या रस्त्याला असा निधी आमचा जाणं योग्य नाही आहे. पालिकेचं काम आहे, ते पालिकेने करून द्यायला पाहिजे, जेणेकरून हा असा निधी आम्हाला इतर कामांना वापरता येईल. परंतु पालिका काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे, त्यामुळे नाही इलाजाने काय होईल असा निधी आपल्याला इथे वापरावा लागला. जनरली मी डी पी रस्त्याला आम्ही वापरत नाही, सोसायट्यांचे किंवा असे दुसरे काय असेल त्याला हे करतो. परंतु तुमची अडचण खूपच मोठी होती, 5% का होईना समाधान काढलेलं आहे आपण. नक्कीच हा रस्ता झाल्यावर हा सुशोभित करून तुमचा गेटवरनं बालाजी गार्डन कसा सुंदर दिसेल यासाठी सुशोभीकरणाकडे आपण भर देऊ. त्यासाठी काय माझी मदत लागेल ती मीही करणार आहे. आपण सध्या काय झालं, कल्याण डोंबिवलीत आम्ही जागोजागी फिरतो, नगरसेवकांना दोष देतात. परंतु एक गोष्ट पाहिली तुम्ही की 2.5 वर्ष झाली नगरसेवक नाही आहेत ती लोकं, ते लोक माजी नगरसेवक आहेत, तरी ती लोकं कामं करतात इथे. लोकं त्यांना होतात नगरसेवक आमचं काय करत नाही, त्यांच्या हातात काय इथे प्रशासकाने सर्व करायला पाहिजे. प्रशासक हा जिम्मेदार आहे. सध्या 2.5 वर्ष झाली त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु हरकत नाही, हे काय मला काय ढकलाढकली करायची नाही. परंतु तुम्हाला, तुम्ही इथले जुने रहिवासी आहेत, तुम्हाला माहिती पालिका आपली कशी, तरी आम्ही याच्या मागे लागून हा रस्ता एकदम चकाचक एकदम सुंदर कसं होईल याच्याकडे माझं लक्ष असेल. आता जे काम होणार आहे त्याच्याने मी स्वतः तरी समाधान नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला स्वतःला असं नुसता रस्ता असणं एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्सला आणि सुंदर रस्ता असणं याच्यात खूप मोठा फरक आहे. आपण निश्चितच येत्या काळात तो सुंदर करू. बालाजी गार्डनचं नाव कसं चांगलं होईल, चांगलं कसं दिसेल, तुमची पोरं तुम्हाला आणि आम्हाला कशा आशीर्वाद देतील याकडे लक्ष देऊ एवढं आश्वासन देतो आणि मी पुढे निघतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.